साईजचा 2x2 या साईजचा इग्निशन बॉक्स बसवलेला आहे. या मॉडेलच्या माध्यमातून आपण कोणत्याही प्रकारचा जर कचरा पाहिला तर साधारणपणे 80% वाढलेला कचरा आपल्याला दिसून येतो आणि 20% ओला कचरा आहे. ह्या मॉडेलच्या माध्यमातून 8 फूट उंचीचा जे आपण कंटेनर बसवलेला आहे तो जो बॉयलर बसवलेला आहे त्या बॉयलरमध्ये वाढलेला कचरा 2 फूट, नंतर ओला कचरा 8-10 फूट, परत वाढलेला कचरा, परत ओला कचरा, असं करत करत आपल्याला ते साधारणपणे 7 फुटापर्यंत तो बॉयलर भरून टाकायचा आहे. म्हणजे वाळलेला ओला, वाळलेला ओला असं अल्टरनेट थर करायचे आपल्याला. एक किंवा ज्वलनाचे एक वैशिष्ट्य आहे, कोणत्याही ज्वलनाला आपण हवेचा पुरवठा दिला तर धुराचं प्रमाण कमी होतं आणि जाळाचं प्रमाण किंवा उष्णतेचं प्रमाण जास्त होतं, म्हणजे ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो. ही त्या ठिकाणी एक वैज्ञानिक तत्व मी वापरलेलं आहे. खालच्या बाजूला इग्निशन बॉक्स आहे चौकोनी आकाराचा 2x2 साईजचा. तिथं जे काही वाळलेले पदार्थ असतील, कापड असेल, कागद असतील, कुट्टी असतील, तुकडे असतील, जे असेल ते खालच्या बाजूला ठेवल्यानंतर त्याला फक्त एक आपले इग्निशन देऊन काढायचे पेटून त्याला आपण पेटून द्यायचं. ते पेटल्यानंतर शेजारच्या बाजूला एक बॉयलर किंवा शेजारच्या बाजूला आपण एक हवा देणारा एक मशीन बसवलेलं आहे किंवा पंखा बसवलेला आहे, त्याला आपण ब्लोअर असं म्हणतो. तो ब्लोअर सोलर एनर्जीवरती चालतो. जर सोलरवरती चालवायचा असेल ती फॅसिलिटी आहे, नसेल चालवायचं तर साधे इलेक्ट्रिसिटीवरती सुद्धा तो बॉयलर तो जो हवेचा जो ब्लोअर आहे तो ब्लोअर चालू शकतो. त्याची कॅपॅसिटी फक्त 0.5 HP आहे. 0.5 HP ब्लोअर चालू केला की खालच्या बाजूने हवा द्यायला सुरुवात होते, तो जाळ वरच्या बाजूला त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते आणि खालपासून वरपर्यंत जो काही आतमध्ये कचरा भरलेला असेल तो कचरा पेटायला सुरुवात होते आणि जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उष्णता तयार होते आणि धूर कमी होतो. वरच्या बाजूला जे तोंड आहे त्या तोंडाच्या वरच्या बाजूने एक पाईप बसवलेला आहे 9 इंच साईजचा, तिथून तो आउटलेट मधून धूर असं खाली घेतलेला आहे आणि मग धूर साधारणपणे एक 10-15% तयार होतो. मग 10-15% धूर तयार झालेला जो आहे तो खाली घेतल्यानंतर 100 लिटर पाणी अधिक मी एक केमिकल बनवलेलं आहे, ते केमिकलचं नाव CBG स्मोक डिझॉल्विंग लिक्विड असं नाव दिलेलं आहे त्याला. स्मोक डिझॉल्विंग लिक्विड म्हणजे धुराला विरघळवणारं द्रावण. ही स्मोक डिझॉल्विंग लिक्विड हे सुद्धा आतापर्यंत आपल्या देशातल्या आणि जगातल्या कोणत्याही शास्त्रज्ञांनी तयार केलेलं नाही. स्मोक डिझॉल्विंग लिक्विड 1 लिटर त्या ठिकाणी 100 लिटर पाण्यामध्ये हा सॉलिड जे केमिकल आहे ते सॉलिड केमिकल टाकलं जातं आणि साधारणपणे या कंटेनरमध्ये एक आपली छोटीची घंटागाडी असते की ज्याच्यामध्ये 450 ते 500 किलो कचरा बसतो. अशा घंटागाडीमधला जो सगळा कचरा आहे तो कचरा त्या कंटेनरमध्ये टाकला जातो आणि इग्निशन दिलेल्या वेळेपासून तर संपेपर्यंत साधारणपणे 1 तास लागतो. 1 तासामध्ये 500 किलो कचरा याची राख बनवली जाते. 1 तासामध्ये 500 किलो जो कचरा असेल त्याची साधारणपणे 1.5 ते 2 किलो राख पांढऱ्या शुभ्र रंगाची तयार होते आणि खाली जो इग्निशन बॉक्स आहे त्या ठिकाणी सगळी ती राख पडते. मग त्या राखेमध्ये काय आहे तर राखेमध्ये फॉस्फेट नावाचे घटक असतात आणि ती राख आपण आपल्या शेतातल्या पिकांना टाकली